मित्रांनो नमस्कार. एस पी फार्मिंग इंजिनियर या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, याआधी आपण महाडीबीटी पोर्टल अंतर्गत नॅपसॅक पॉवर स्प्रेअर किंवा ज्याला आपण मराठीत फवारणी पंप म्हणतो, तर यासाठी ऑनलाईन अर्ज कसा सादर करायचा हे बघितलेलं आहे. मित्रांनो, ऑनलाईन अर्ज सादर करताना आपल्याला बऱ्याच प्रकारचे ऑप्शन दिसतील, तर त्या ऑप्शनमधलं कुठलं ऑप्शन आपल्याला निवडायचं आहे आणि त्यापैकी कुठल्या प्रकाराच्या पंपला किती सबसिडी मिळते हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. मित्रांनो बघा, नॅपसॅक म्हणजे अशी वस्तू जी पाठीवरती घेता येईल आणि ज्याला बेल्ट असतील, जसं आपली कॉलेज बॅग असते तशाच प्रकारची आपली जी फवारणी पंप असतात त्याची रचना असते, ती आपण पाठीवरती घेऊ शकतो आणि त्याला बेल्ट असतात, त्याला नॅपसॅक म्हणतात. आणि हा जो आहे हा पहिला प्रकार आहे यातला नॅपसॅकचा. समोर आपण बघूया. बघा मित्रांनो, जेव्हा आपण ऑनलाईन अर्ज सादर करतो तेव्हा तुम्हाला आपण कृषी यांत्रिकरण अभियान या अंतर्गत गेल्यावर तुम्हाला त्या ठिकाणी मनुष्यचलित अवजारे या ऑप्शनवरती जावं लागेल. त्यानंतर तुम्हाला ऑप्शन असेल पीक संरक्षण आणि नंतर मग तुम्हाला अशा प्रकारचे ऑप्शन दिसतील. तर मित्रांनो यापैकी इथं बघा, पॉवर नॅपसॅक, मिस्ट ब्लोअर, स्प्रेअर कम डस्टर, याची इंजिनची कॅपॅसिटी आहे 1 HP पर्यंत. त्यानंतर हा दुसरा प्रकार आहे, यामध्ये जी टँकची कॅपॅसिटी आहे ती 8 ते 12 लिटर आहे आणि इंजिनची कॅपॅसिटी जी आहे ती 0.75 HP. तर असे वेगवेगळे प्रकार तुम्हाला या ठिकाणी दिसतील. तर यापैकी कुठला आपण निवडायचा आहे आणि तो प्रकार निवडल्यावर आपल्याला नेमकी सबसिडी किती मिळणार हे आपण समोर बघूया. तर बघा मित्रांनो, पहिला प्रकार जो आहे नॅपसॅक मिस्ट ब्लोअर कम डस्टर, तर हे आपण आधी बघितलेलं असेल, यालाच आपण नॅपसॅक मिस्ट ब्लोअर कम डस्टर म्हणतो. आता ब्लोअर कम डस्टर म्हणजे, तर या ठिकाणी आपण धुळीच्या स्वरूपातलं तसेच लिक्विड स्वरूपातलं फवारणी औषध या यंत्राद्वारे फवारू शकतो. मित्रांनो याला मिळणारी सबसिडी किती आहे, तर बघा याला मिळणारी सबसिडी जास्तीत जास्त आहे 10,000 रुपये. तर SC ST अल्पभूधारक शेतकरी आणि महिला याच्यासाठी 10,000 रुपये आणि इतर लाभार्थ्यांसाठी 8,000 रुपये. तर मित्रांनो ही जी सबसिडी आहे ही जास्तीत जास्त 50% मिळणार आहे. तर 50% म्हणजे कसे, जर तुमचं पंप हे 20,000 रुपये झालं असेल तर तुम्हाला जास्तीत जास्त 10,000 रुपये सबसिडी मिळेल, म्हणजे 20,000 च्या 50% आणि इतर लाभार्थ्यांना 40%, म्हणजे जास्तीत जास्त 8,000 रुपये. तर नंतरचा प्रकार आहे मित्रांनो नॅपसॅक पॉवर स्प्रेअर. तर हे स्प्रेअर आपण प्रत्येकाने बघितलेले असतील जे पेट्रोलवरती ऑपरेट केले जातात. तर मित्रांनो यामध्ये सुद्धा 3 प्रकार आहेत जे याच्या टँक कॅपॅसिटीनुसार आहेत. तर पहिला आहे 8 ते 12 लिटर, तर यामध्ये त्याच्या इंजिनची क्षमता जी आहे ते 0.75 HP मध्ये असेल. तर यावरती मिळणारी सबसिडी जी आहे ती 3100 रुपये आहे SC आणि ST साठी आणि इतर लाभार्थ्यांसाठी जास्तीत जास्त 2500 रुपये. त्यानंतर दुसरा एक प्रकार आहे 12 ते 16 लिटर पंप टँक कॅपॅसिटी आणि इंजिनची कॅपॅसिटी आहे 0.75 to 1 HP. तर यावर जास्तीत जास्त 3800 रुपये सबसिडी मिळणार आहे SC आणि ST साठी आणि इतर लाभार्थ्यांना 3,000 रुपये. यानंतरचा प्रकार आहे मित्रांनो ज्यामध्ये टँक कॅपॅसिटी जी आहे ती 16 लिटरची आहे आणि इंजिनची कॅपॅसिटी आहे 1 HP पर्यंत. तर यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त 10,000 रुपये सबसिडी मिळणार SC ST महिला अल्पभूधारक शेतकरी यांना आणि इतर वर्गाला जास्तीत जास्त 8,000 रुपये. तर अशा प्रकारची सबसिडी नॅपसॅक पॉवर स्पेअर करता मिळणार. यानंतर मित्रांनो बघा, हे काही प्रकार आहेत जे काही शेतकऱ्यांनी बघितले असतील किंवा नसतील बघितले. तर याला म्हणतात फूट आणि रॉकिंग स्प्रेअर. तर या ठिकाणी हे पायाने ऑपरेट केलं जातं, या ठिकाणी पायाने याला प्रेशर देऊन फवारणी केली जाते. तर मित्रांनो यावरती मिळणारी सबसिडी जी आहे ती 750 रुपये आहे. तर हे खूप कमी आहे, त्यामुळे पंप निवडताना आपल्याला आधी हा व्हिडिओ बघायचा आहे आणि नंतरच ऑनलाईन अर्ज सादर करायचा. त्यानंतरचा प्रकार आहे मित्रांनो हँड कॉम्प्रेशन स्प्रेअर. तर याच्यावर सुद्धा 750 रुपये सबसिडी आहे. तर मित्रांनो हे आपल्या स्प्रेअर पंपचे प्रकार आहेत आणि आधी हा व्हिडिओ बघायचा आहे, नंतर आपल्याला ऑनलाईन अर्ज सादर करायचा आहे. तर मित्रांनो याआधी आपण चॅनलला बघा, हा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे महाडीबीटी योजना 2024 नॅपसॅक पॉवर स्प्रेअर किंवा फवारणी पंप ऑनलाईन अर्ज. तर मित्रांनो या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुमचे जर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. धन्यवाद.